नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यात मिळून देशभरात सरासरी 70% मतदान. गुरुवारी मतमोजणी. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीत तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता मराठवाडा जनता विकास परिषदेकडून व्यक्त. आणि कळंब इथं फटाका कारखान्याच्या स्फोटात एकाचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात काल सरासरी 64% मतदान नोंदवलं गेलं. यामध्ये उत्तर प्रदेशात 58%, पंजाबमध्ये 66%, बिहार 53%, मध्य प्रदेश 75%, झारखंड 71%, पश्चिम बंगाल 76%, हिमाचल प्रदेशात 72%, तर चंदीगडमध्ये सुमारे 63% मतदानाची नोंद झाली. लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यात मिळून देशभरात सरासरी 70% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. लोकसभेच्या 542 जागांसाठी घेण्यात आलेली ही निवडणूक प्रक्रिया काही अपवाद वगळता सुरळीत झाल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन देशभरातले मतदार, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा दलांचे आभार मानले. 2014च्या तुलनेत यंदाच्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याचं निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी सांगितलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच काल संध्याकाळपासून प्रसारमाध्यमांमधून निवडणूक निकालाचे कल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश संस्थांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. मतमोजणी येत्या गुरुवारी 23 तारखेला होणार आहे. आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग लोकसभा आणि 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अधिकृत कल तसंच निकालाचं सलग 40 तास प्रसारण करणार आहे. राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीसाठी आज काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं आहे. नक्षलवाद्यांनी काल गडचिरोलीत पुकारलेल्या जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. काल पहाटे कुरखेडा तालुक्यात वनविभागाच्या लाकडांच्या साठ्याला नक्षलवाद्यांनी आग लावली. यामुळे वनविभागाचं मोठं नुकसान झालं. एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी झाडं तोडून रस्त्यावर टाकत वाहतूक अडवण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. राष्ट्रीय औषधी किंमत निर्धारण प्राधिकरणानं कर्करोगावर उपचारासाठीच्या 9 औषधांच्या किमतीत कपात केली आहे. औषधांच्या किमती कमी करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचा एक भाग म्हणून या 9 सूचीबद्ध नसलेल्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार औषधांच्या किमतीत 87% कपात करण्यात आली आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन राज्याचे जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. डवले यांनी काल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मोसमी पावसाबाबत हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता ग्रामीण भागात येत्या 30 जूनपर्यंत तर शहरी भागात 31 जुलैपर्यंत पाणी पुरवठा होईल असं नियोजन करणं आवश्यक असल्याचं डवले म्हणाले. प्रकल्पातल्या आरक्षित पाण्यातून सिंचन तसंच उद्योगासाठी पाणी उपसा करू नये असे निर्देशही डवले यांनी दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना डवले यांनी जिल्ह्यात 121 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचं सांगितलं. 68 कोटी 21 लाख रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. डवले यांनी काल आसना आणि विष्णुपुरी जलाशयातील पाणी पातळीची पाहणी केली. सुनेगाव तलावातून पाण्याच्या नियोजनासाठीही त्यांनी सूचना दिल्या. त्यानंतर मुखेड तालुक्याच्या मोटरगा, बोरगाव, भगनूरवाडी आणि तांदळी तांडा गावातल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. दरम्यान डवले यांनी शनिवारी परभणी इथं जलयुक्त शिवार अभियान आणि रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. जलयुक्त शिवार योजनेची कामं निवडणूक आचारसंहितेच्या कारणांमुळे थांबवू नयेत असंही डवले यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांमधल्या कुवली डावर या दुर्गम खेड्यात गाढवांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 350 लोकवस्तीच्या या गावात भीषण पाणीटंचाई असून गावातील एकमेव विहीर आटल्यानं पाण्यासाठी ग्रामस्थ हैराण होते. टंचाईवर मात करण्यासाठी 15 गाढवांवर प्रत्येकी 30 लिटर पाणी लादून गावाला पाणीपुरवठा केला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीत सरकारनं तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत
मराठवाडा जनता विकास परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केलं. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी काल औरंगाबाद इथं दुष्काळी परिस्थिती आणि विकास प्रश्नांवर चर्चा केली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत परिषदेचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश काब्दे, सचिव शरद अदवंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्रात मराठवाड्याचा जिल्हावार दुष्काळी कामांचा आढावा आणि त्यातल्या त्रुटींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जालना शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून शहरातल्या अनेक भागात 25 दिवस उलटूनही पाणी पुरवठा झालेला नाही. जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेतून पुरेसं पाणी मिळत असतानाही नगरपालिका प्रशासनाकडे शहरात पाणी वितरणाचं नियोजन नसल्यानं ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केला आहे. पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल मामा चौकात लाक्षणिक उपोषण केलं. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहरातल्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर शहरातल्या 61 प्रभागांमध्ये 61 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनानं मान्यता दिली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारानं सिल्लोड तालुक्यात 8 चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या असून यापैकी नॅशनल एज्युकेशन सोसायटी संस्थेमार्फत सिल्लोड इथं सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीचं उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. तालुक्यात अंधारी इथं यापूर्वीच चारा छावणी सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्रांची पूर्तता केल्यास बनकिन्हाळा, रहिमाबाद, शिवना, अजिंठा, बोरगाव बाजार आणि अंभई इथल्या मंजूर चारा छावण्या तत्काळ सुरू करण्यात येतील असं सत्तार यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब शहराजवळ एका फटाका कारखान्यात काल भीषण स्फोट झाल्यानं कारखाना मालक जागीच ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. लातूर भाटसांगवी मार्गावरच्या या कारखान्यातले बहुतांश मजूर कामावर आले नसल्यानं बचावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. औरंगाबाद इथं चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत LED दिव्यांच्या एका गोदामाला आग लागून मोठं नुकसान झालं. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या 4 बंबांसह 12 टँकरनं 5 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामातल्या LED दिव्यांसह इतर साहित्याचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. परभणी जिल्ह्यात मालवाहतूक करणारी गाडी आणि दुचाकीच्या धडकेत 2 जण जागीच ठार झाले. जिंतूर औरंगाबाद रस्त्यावर काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सातारा पुणे रस्त्यावर काल झालेल्या रस्ता अपघातात 3 जण ठार तर 2 जण जखमी झाले. काल सकाळी खंबाटकी घाटात ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त वाहनातले सर्व प्रवासी मुंबईतल्या बोरीवली इथले निवासी होते. दरम्यान वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनानं एका प्रवासी वाहनाला दिलेल्या धडकेत एका 9 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ठाणे इथं बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. वसीम सलीम शेख असं या इसमाचं नाव असून त्याच्या ताब्यातून 82,000 रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. विविध नामांकित कंपन्यांचे सुमारे 64,000 रुपयांचे 14 मोबाईल फोनही त्याच्या ताब्यातून जप्त केले असून हे सर्व फोन चोरीचे असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. औरंगाबाद इथं नागरिकांनी काल 0 सावलीचा अनुभव घेतला. सध्या उत्तरायण सुरू असल्यानं सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती अदृश्य होत असल्याचा अनुभव येत आहे. काल दुपारी ठीक 12:25 औरंगाबादकरांनी हा अनुभव घेतला. दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेला आजपासून गुवाहाटी इथं सुरुवात होत आहे. 16 देशातले 200 खेळाडू 5 दिवसांच्या या स्पर्धेत सहभागी घेतील. MC मेरीकोम आणि शिव थापा यांच्यासह 38 पुरुष आणि 37 महिलांचा भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 7ही टप्प्यात मिळून देशभरात सरासरी 70% मतदान. येत्या गुरुवारी मतमोजणी. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांचं आवाहन. आणि दुष्काळी परिस्थितीत तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता मराठवाडा जनता विकास परिषदेकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 11 वाजता.